यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडले नाही, त्यामुळे जिल्ह्यातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने यवतमाळच्या तहसील चौक ते 16 तालुक्यांमध्ये अभिनव पद्धतीने आभार आंदोलन करण्यात आले. शासकीय रुग्णालय असले तरी उपचार केले जात नाही. अतिवृष्टीच्या पावसामुळे पीक खरडून गेले. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे पडले नाही. पिकाला हमीभाव नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. मोठा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. फक्त मला पहा आणि फुलं वाहा ही भूमिका आमदार खासदारांची असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. अमृत योजनेच्या पाण्यासाठी यवतमाळवासींना प्रतीक्षाच करावी लागत आहे. जिल्ह्यातील एकही समस्या आमदार खासदारांना न दिसल्याबद्दल आभार मानत अभिनव पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे. यवतमाळ मध्ये खासदारी नाही आमदार हे खूप कमी आहे. त्यांच्यासाठी फक्त एकच वक्तव्य चांगलं आहे, मला पहा आणि फुलं वाहा. हा उद्देश फक्त इथल्या खासदार आणि आमदाराचा. इथला दवाखान्याचा प्रश्न असो, इथल्या बेरोजगाराचा प्रश्न असो, इथल्या शेतकऱ्याचा प्रश्न असो, कुठलाही प्रश्न यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडला नाही किंवा सोडवण्याचा प्रयत्नही केला नाही. यासाठी आम्ही त्यांचा निषेध म्हणून हे सर्व बॅनर पूर्ण 16 तालुक्यात ठिकठिकाणी आम्ही लावून त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत. तवा इथे सरकारी हॉस्पिटल फक्त हॉस्पिटल नावासाठी आहे. इथे कुठलाही उपचार होत नाही. सिटी स्कॅन असो, ब्लड टेस्ट असो, साध्या क्रॉसिंगच्या गोळ्या असो, त्यासुद्धा डॉक्टर बाहेरून आणायला लावतात. खरंच हे दवाखाना आहे की काय? आणि सर्वात महत्त्वाचा यवतमाळमधली वाढती बेरोजगारी, बेरोजगारीमुळे इथे वाढती गुन्हेगारी, पण या विषयाचा कुठलाही आमदाराला आणि खासदाराला फरक पडत नाही आहे. रोज बोरासारखे माणसं मरून राहिले आहे या बेरोजगारीमुळे. इथे एक नवीन MIDC नाही, MIDC कुठली IT पार्क नाही. खरंच हे खरंच कामाचे आहेत का? खरडा पूर्ण शेतकऱ्याच्या जमिनी खरड्यावरून निघाले आहे, पण खरड्याचे पैसेसुद्धा नाही आले आहे, विम्याचे पैसेसुद्धा आले नाही आहे. खरंच यांनी काय हिवाळी अधिवेशनात फक्त आपले पैसे पकवासाठी गेले होते का? हा प्रश्न संभाजी ब्रिगेडचा आहे. जर यांनी आता हे नाही केले तर संभाजी ब्रिगेड याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून नाचा इशारा देत आहे. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेन्स. हमसे सस्ता कोई ना बेचे. हर परिवार की पसंद कृष्णा मेंस. कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे. तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.